छत्रपती संभाजीनगरचे अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बहुचर्चित अब्दी मंडी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या चौकशीत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पाहुयात. विजय चव्हाण अप्पर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे अब्दी मंडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर 11, 12, 26, 37 आणि 42 मधील एकूण 250 एकर मिळकत जमीन मूळ महसुली दस्तऐवज जमिनीचे स्वरूप ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इव्हॅक्यू प्रॉपर्टी ऍक्ट 1950 आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 यामधील 5 वर्षानंतरच्या फेरफाराबाबत करावयाची कारवाई याबाबतची वस्तुस्थिती जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणीमध्ये समोर आणल्याने इव्हॅक्यू प्रॉपर्टी बाबत निर्गमित झालेले नियम बाह्य आणि अधिकार बाह्य आदेश त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि प्रशासकीय अनियमितता यास विजय चव्हाण जबाबदार असल्यामुळे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 उल्लंघन केलं आहे. त्यामुळे अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम 1979 मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशी कारवाई करण्याच्या अधीनतेने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्याअर्थी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम 1979 नियमानुसार अप्पर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर विजय चव्हाण यांना निलंबित करण्यात आले. आज 12 मार्च रोजी सस्पेन्शन ऑर्डर अवर सचिव यांच्या वतीनं काढण्यात आलं असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.